फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. श्री गणेशाय नमः. फक्त मराठी वाहिनीतर्फे श्री गणेशोत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण श्री गणपतींची पार्थिव गणेश मूर्तीची पूजा कशी करतो याचा एक सुंदर असा विधी बघणार आहोत. ज्या ठिकाणी आपण गणपती ठेवलेला आहे त्याच्या खाली आपल्याला चौरंगाच्या खाली सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. त्याच्यावरती थोडेसे तांदूळ एका वाटीमध्ये ठेवलेले आहेत. त्याच्याखाली आपल्याला एक सुंदर स्वस्तिक काढायचं आहे. या स्वस्तिकावरती आपण एका वाटीमध्ये तांदूळ ठेवायचेत. ह्या गणपतीच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवता, ग्रामदेवता आणि स्थानदेवता याच्याकरता एक विडा सुपारी, त्याच्यावरती नाणं, एक फूल असं आपण चौरंगाच्या बाजूला ठेवणार आहोत. त्याच्यावरती आपण एक नारळ तिथे बाजूला मांडणार आहोत. याच्यावरती दोन पळ्या आपल्याला पाणी सोडायचं आहे आणि आपण कुलदेवता ग्रामदेवतेची प्रार्थना करायची. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूल सुवर्ण पुष्प दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारी केल फलं सुफलं समर्पयामि नमस्करोमि. त्यानंतर आपल्या घरामधल्या ज्येष्ठ व्यक्तींना वंदन करावं आणि आपण आसनावर बसावावं आणि पूजन करायला सुरुवात करावी. पूजन करण्यापूर्वी आपण सुरुवातीला आचमन करतो. आचमन म्हणजे तीन वेळेला पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेला तांबणामध्ये सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असं आचमन पुन्हा एकदा करायचं आहे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. याला द्विराचमन असं म्हणतात. यानंतर आपण प्रार्थना करायची आणि 24 नावं घ्यायची. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः गायत्र्या गाथिनो प्राणायामे विनियोगः. यानंतर आपण प्राणायाम करायचा आहे. ओम भूः, ओम भुवः, ओम सुवः, ओम महः, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. आपलं शरीर शुद्ध व्हावं याकरता आपण प्राणायाम करायचा आहे. म्हणजे एका नागपुडीनं श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नागपुडीनं सोडायचा आहे. याला अनुलोम विलोम असंही म्हटलं जातं. यानं आपल्या श्वासाची आणि शरीराची शुद्धी होते. वरदमूर्ती श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, शचीपुरन्दराभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, मातापितृभ्यां नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः,
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अविघ्नम् अस्तु सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यप्पडे श्रुणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे रथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनन्ध्याये सर्वविघ्नोपशान्तये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां अमंगलं येषां हृदिस्थो भगवान् मंगलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृग्मं स्मरामि लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्री भुवनेश्वरः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः यत्र योगेश्वरः कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। हे श्लोक म्हणून झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। हा संकल्प करत असताना हातामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडी अक्षता घ्यायची, अक्षता म्हणजे तांदूळ, आणि एक पुष्प हळद आणि कुंकवामध्ये आपल्याला घेऊन ते आपल्याला ह्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे। ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः विष्णोहो 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 श्रीमद्भगवत महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योर् उत्तरे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे अस्मिन् शालिवाहनशके विष्णोपदे दक्षिणायने वर्षाऋतौ प्लवनाम संवत्सरे मासानाम् उत्तममासे भाद्रपदमासे शुद्धपक्षे अद्य इति चतुर्थ्यां तिथौ अद्य दिवस भृगुवासरे वासरस्तु अद्य दिवस शुभ नक्षत्रे चित्रादिवस नक्षत्रे तुलास्थिते वर्तमाने चंद्रे सिंहस्थिते वर्तमाने श्री सूर्ये कुंभस्थिते देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थानसदेषु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ। इथे आपण म्हणायचं आहे मम, त्यानंतर आपलं नाव आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। मी माझ्या गोत्राचा उच्चार करून ही पूजा करतो आहे। मम कौशिक गोत्र उत्पन्नेन धनंजय शर्मा अहम अस्मिन। आता आपण या ठिकाणी जे काही आपल्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण व्हावी याकरता आपण संकल्प करतो आहे। मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थं श्री परमेश्वर प्रीत्यर्थे अस्माकं सकल कुटुंबानां सह परिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्यादि अभिवृद्ध्यर्थं सकल मंगल अवाप्त्यर्थं सकल अरिष्ट दोष व्याधि महामारी निवारण अर्थम अस्या मनोवांछित सकल कामना सिद्धर्थम मम एतत वास्तोः चिरकाल शुभता
सिद्ध्यर्थं मम सकल व्यवसाये उत्तम यश प्राप्त्यर्थं मम पुत्रपौत्रादि सकल क्षेत्रे सुयश प्राप्त्यर्थं सर्वदोष परिहार द्वारा अद्य दिने भाद्रपद मास पर्वणि निमित्तेन मम गृहे प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायक महागणपति देवता प्रीत्यर्थे षोडश उपचारात्मक पूजन यथाशक्ति यथा ज्ञानतः। आता असं म्हणून ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं आहे आणि पाणी सोडत असताना अहंकरिष्ये असं म्हणायचं आहे, अहंकरिष्ये। आता ह्यानंतर पुन्हा दोन वेळा पाणी सोडायचं आहे, तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती प्रतिष्ठापन अहंकरिष्ये तथाच कलश शंख घंटा दीपदेवता पूजनम अहंकरिष्ये असं म्हणून ताम्हणामध्ये दोन पळ्या पाणी सोडायचं आहे। या ठिकाणी आपला संकल्प पूर्ण झालेला आहे। आता यानंतर आपण महागणपतीला दुर्वांच्या साह्यानं प्रतिष्ठापित करणार आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया। आता आपल्याला कलशाची पूजा करायची। आपण गणपतीच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला एक कलश मांडलेला आहे, त्या कलशाला आपल्याला हात लावायचा आहे, या कलशाची प्रार्थना आपल्याला करायची आहे। तसंच आपण उजव्या कोपऱ्यामध्ये एक कलश हा वरुण देवता म्हणून मांडलेला आहे, त्याचंही आपल्याला पूजन करायचं आहे। ओम कलशस्य मुखे विष्णो कंठे रुद्र समाश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृणस्वताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरः ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहिता सर्वे कलशन्तु समाठिताः अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टीकरी ततः कलशदेवताभ्यो नमः। सकल पूजारथे गंध अक्षत पुष्पं हरिद्रां कुंकुमं समर्पयामि। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कूर्वे घंटारवत्तत्रं देवता भानलक्ष्मणं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं विलेपनार्थे चंदनं अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। आता ही घंटा आपल्याला वाजवायची आणि जागेवरती ठेवायची। घंटा नादम कुर्यात। गणपतीच्या डाव्या बाजूला आणि आपल्या उजव्या बाजूला आपण शंख घेतलेला आहे, आपल्याला हा शंख किंचित पाण्यानं धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा पुसून तो तिथेच ठेवायचा आहे। शंख देवताभ्यो नमः। हा शंख आपल्याला परत याच ठिकाणी मांडायचा आहे, या शंखाची प्रार्थना करायची। पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमही तन्नो शंख प्रचोदयात। शंख देवताभ्यो नमः। गंधपुष्पं समर्पयामि तुलसीपत्रं समर्पयामि नमस्करोमि। आणि एक पळी पाणी त्या शंखामध्ये आपल्याला घालायचं आहे। भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत पूजा समाप्ति तावत्त्वं सुस्थिरो भव। दीपदेवताभ्यो नमः। सकल उपचारार्थे गंध अक्षत पुष्पं हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। या दोन्ही समयांना आपल्याला गंध अक्षत फूल हळद कुंकू असं व्हायचंय। दीपदेवताभ्यो नमः। सकल उपचारार्थे नमस्कारं समर्पयामि। दोन्ही समयांना नमस्कार करायचा आहे। तत्वायामि ब्रह्मणा वंदमानस्तदाशा अस्तेजमानो हवीर्भिः अहेडमानो वरुणे हबोद्युषगं समान आयुः प्रमोषीः।
या कलशाबरोबर आपल्याला गंगेची प्रार्थना करायची आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधम कुरु. या कलशाची आपण प्रार्थना केलेली आहे. आता आपण पूजेकरता जो कलश मांडलेला आहे या कलशामध्ये एखाद्या बेलाच्या पानाने आपल्याला त्यातलं पाणी शिंपडून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि जे जे आपण पूजेचं सामान घेतलेलं आहे, साहित्य घेतलेलं आहे, त्याच्यावरती आणि स्वतःच्या शरीरावरती यातलं पाणी प्रोक्षण करून घ्यायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतोपि वा यस्मरेत पुंडरी काक्षम स बाह्याभ्यंतरः शुचिः. स्वतःच्या अंगावर शिंपडून घ्यायचं आहे. आत्मानं प्रोक्ष पूजा साहित्यावर शिंपडायचं आहे. पूजा द्रव्याणी संप्रोक्षेत. अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वर ऋषयः ऋग्यस्सामानी छंदांसी प्राणशक्तिर्देवता आम बीजम ह्रीं शक्तिं क्रौं कीलकं सिद्धिविनायकमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं 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 सः देवस्य प्राणा. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सः देवस्य जीव इह स्थितः. ओम आम ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं शं सः देवस्य वाङ् मनश्चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पायुपस्थानी. ओम आम ह्रीं क्रौं सर्वेन्द्रियाणि इहागत्य. ओम अस्य देवस्य सकल संस्कार. ओम 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 ओम. ही दुर्वा गणपतीच्या पायावरती व्हायची आणि आपल्याला गणपतीची प्रार्थना करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मंगलमूर्ती मोरया. आता पुढच्या पूजेला आपल्याला सुरुवात करायची. आपण स्वागताने सुरुवात करतो. आगच्छ देव देवेश तेजो राशे जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण पुरुषोत्तम. आपण गणपतीची प्रार्थना करताना आवाहनाचे मंत्र म्हणतोय. महागणपती देवताभ्यो नमः आवाहनार्थे अक्षतान समर्पयामी. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. आता आपल्याला गणपतीचं ध्यान करायचं आहे. आपण आवाहन केलेलं आहे. गणानांत्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृणवन् नोतिभिस्सीदसादनं महागणपतिदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकनमस्कारं समर्पयामि नमस्करोमि. नमस्कार करायचा आहे आणि आता गणपतीचं आपल्याला पुन्हा अक्षता वाहून स्वागत करायचं आहे. आगच्छ देव देवेश तेजो राशे जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तम. आवाहित देवताभ्यो नमः पार्थिव सिद्धिविनायकाय नमः आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि. आता आपल्याला गणपतीच्या आसनाच्या जागी अक्षता व्हायचे आहेत. नानारत्न समायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः आसनस्थाने अक्षतान समर्पयामि. आता आपल्याला गणपतीची पाद्यपूजा करायची. पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेमकर प्रभो भक्त्या समर्पितं देव लोकनाथ नमोस्तुते. श्री सिद्धिविनायकाय नमः. पाद्यं समर्पयामि
गणपतीला आता आपल्याला पाणी पळीन न घालता दुर्वांनी शिंपडायचे पायावरती. महागणपतये नमः पाद्यं समर्पयामि. आता पुढचा जो विधी आहे त्याला अर्घ्य असं म्हटलं जातं. नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार, अर्घ्यं नः प्रतिगृह्यतां. महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामि. आता हे पाणी आपल्याला तांबणात टाकून द्यायचं आहे, पुन्हा चांगलं पाणी घ्यायचं आहे आणि आता स्नानासाठी दोन वेळा पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. पादयोः पाद्यं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि. आता आपल्याला गणपतीला प्रत्यक्ष स्नानाकरता पाणी शिंपडायचं आहे. गंगा सरस्वती रेवा पयोष्णी नर्मदा जलैः, स्नापितोसि मया देव तथा शांतिं कुरुष्व मे. आता पुन्हा एकदा पाणी दुर्वांनी शिंपडायचं आहे. महागणपती देवताभ्यो नमः स्नानं समर्पयामि. आता आपल्याला पंचामृती स्नान घालायचं आहे. कामधेनो समद्भूतं देवर्षी पितृतृप्त्यं पयोदामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यतां. पयस्नानं समर्पयामि. आता यानंतर शुद्धोदक म्हणून साधं पाणी दुर्वांनी शिंपडायचं आहे. पयस्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि. चंद्रमंडलसंकाशं सर्वदेवप्रियं दधिः स्नानार्थं ते मया दत्तं प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः दधिस्नानं समर्पयामि. आज्यं सुराणाम् आहार, आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम्, आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. श्री पार्थिवसिद्धिविनायकाय नमः घृतस्नानं समर्पयामि. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूषसदृशं मधुः स्नानार्थं ते प्रयच्छामि. गृहाण परमेश्वर पार्थिवसिद्धिविनायकाय नमः मधुस्नानं समर्पयामि. इक्षुदण्डसमद्भूतं दिव्यशर्करया हरिं स्नापयामि मया भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. पञ्चामृतशर्करा स्नानांतरेण आता पुन्हा साधं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि. आचमनान्ते स्नानीयं समर्पयामि. आता याच्यानंतर आपल्याला गंधोदक शिंपडायचं आहे. गंधद्वारान दुराधर्षान नित्यपृष्टां करीष्णीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहो पौवये श्रियं. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः गंधोदकस्नानं समर्पयामि. गंधोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. श्रीखण्डं चन्दनं दिव्यं गन्धाढ्योस्सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चन्दनं प्रतिगृह्यतां. श्रीमहागणपतये नमः पार्थिवसिद्धिविनायकाय नमः विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. आता आपल्याला थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. अक्षतास्तण्डुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. हरिद्रां स्वर्णवर्णाभां सर्वसौभाग्यदायिनी सर्वालङ्करणमुख्या हि देवत्वं प्रतिगृह्यताम्. हरिद्रां चूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं वस्त्रालङ्करणमुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः हरिद्रां कुङ्कुमं सकलसौभाग्यद्रव्यं समर्पयामि. माल्यादीनि सुगन्धीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्. महागणपते नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. पार्थिवसिद्धिविनायकाय नमः दुर्वांकुरान् समर्पयामि. वनस्पतिरसोद्भूतं गन्धाढ्यो गन्ध उत्तमः
आध्रेयं सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्। पार्थिव सिद्धि विनायकाय नमः, धूपम् आध्रापयामि। आज्यं सुवर्ति संयुक्तं वह्नीनां युजतं मयः, दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः, दीपं दर्शयामि। आता या ठिकाणी आपल्याला उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे, त्याला शेष पंचामृत नैवेद्य असं म्हटलं जातं। शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि। ओम प्राणाय स्वाहा, पानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। एक पळी तांबणात पाणी सोडा, नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि। पुन्हा पाणी फिरवाचं, पुनर्नैवेद्यं दर्शयामि। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। तीन पळ्या तांबणात पाणी सोडा। उत्तरा पोषणं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे एक फूल गंधाला लावून व्हायचंय। पुष्पद्वारा चंदनं समर्पयामि। आपल्याला आता देवाला अक्षत व्हायचेत। अलंकरणार्थे अक्षतान समर्पयामि। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री महागणपति देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पं समर्पयामि। एक फूल आणि दोन दाणे अक्षता आपल्याला गणपतीच्या पायाजवळ व्हायचेत आणि एक संकल्प आपल्याला सोडण्याकरता आपण अनेन कृतपूजनेन पूर्व आराधनेन पार्थिव सिद्धिविनायक महागणपती देवता प्रियता नमः। तांबणामध्ये पाणी सोडायचं आहे। आता आपण जी वाहिलेली फुलं आहेत ती उचलायची आहेत, त्याचा वास घ्यायचा आहे आणि ती आपल्या तांबणामध्ये टाकायची आहे। उत्तरे निर्माल्यं विसृज्यं अभिषेकं कुर्यात। आता हातामध्ये पळी भरून पाणी घ्यायचं आहे आणि दुर्वांनी जलाभिषेक गणपतीला करायचा आहे। ओम भद्रं कर्णे विश्रुणयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम सहनावतु, सहनौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांतिः। ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं ततोमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, ऋतं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं मां अववक्तारं अवश्रोतारं अवदातारं अवधातारं अवानूचानमवशिष्यम्, अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अव उत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात्। सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्। त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयोर्विज्ञानमयोऽसि। सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति। त्वं भूमिरापो नलो नीलो नभः, त्वं चत्वारि वाक्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, त्वं ब्रह्मा, त्वं विष्णुत्वं, रुद्रत्वं, इन्द्रत्वं, अग्नित्वं, वायुत्वं, सूर्यत्वं, चन्द्रमा, त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं, गणादिन् पूर्वमुच्चार्य वर्णादिन् तदनन्तरम्, अनुस्वारः परतरः, अर्धेन्दुलसिदन्, तारेण रुद्धम्, एतत्त्वमनुस्वरूपम्, गकारः पूर्वरूपम्, अकारो मध्यमरूपम्, अनुस्वारश्चान्त्यरूपम्, बिन्दुरुत्तररूपम्, नादः सन्धानं सगैता सन्धिः, सैषा गणेशविद्या गणकऋषिः, निचृद् गायत्री छन्दः, गणपतिर्देवता। ओं गङ्गणपतये नमः।
एक दंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंतिः प्रचोदयात्। एक दंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारणं रदंच वरदं हस्तै बिभ्राणं मूषकदजं रक्तम लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगंधानुलित्तांगं रक्तपुष्पै सुपुरिदं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परं एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः। नमो व्रातपतये, नमो गणपतये, नमः प्रमथपतये, नमस्ते अस्तु लंबोदराय, एकदंताय विघ्ननाशिने, शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः। एतदथर्वशीर्षंयोधीते सब्रह्म भूयाय कल्पते, ससर्वतः सुखमेधते, ससर्वविघ्नैर्नबाध्यते, सपञ्चमहापापात् विमुच्यते, सायंधियानो दिवसकृतं पापं नाशयति, प्रातर्धियानो रात्रिकृतं पापं नाशयति, सायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति, सर्वत्राधियानो अपविघ्नो भवति, धर्म अर्थ काम मोक्षञ्च विन्दति। इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयं, यो यदि मोहाद् दास्यति स पापी यान् भवति, सहस्रावर्तनात् यं यं काममधीते तं तमनेन साधयेत्। अनेन गणपतिम् अभिषिञ्चति स वाग्मि भवति, चतुर्थामनश्नं जपति स विद्यावान् भवति। इति अथर्वणवाक्यं ब्रह्माद्याचरणं विद्यात् न बिभेति कदाचनेति, यो दुर्वान् कुरयति स वै श्रवणोपो भवति, यो लाजेरयति स यशोवान् भवति, स मेधावान् भवति, यो मोदकसहस्रेण यजति स वाञ्छितफलमवाप्नोति, यः साज्यः समिद्भिरजति स सर्वं लभते, सुसर्वं लभते। अष्टौ ब्राह्मणान् सम्यक् ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वि भवति, सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमां सनिधौ वाजपत्वा सिद्धमन्त्रो भवति। महाविघ्नात् मुच्यते, महादोषात् मुच्यते, महापापात् मुच्यते, महाप्रत्यवायात् मुच्यते, स सर्वविद्भवति, स सर्वविद्भवति। य एवं वेदा इत्युपनिषद, ॐ सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहैः, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांति। ओम देवस्य तवा सवितु रसवे अश्विनोर बाहुभ्याम पूष्णो हस्ता आभ्याम अग्नस्तयसा सूर्यस्य वर्चसेन्द्रस्येन्द्रियेणां अभिषिञ्चामि बलायसेनाध्यायः। ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। अभिषेक स्नानं समर्पयामि। आता आपल्याला अत्तर देवाच्या पायाला लावायचं आहे। पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। मांगलिक स्नानं समर्पयामि। पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। उष्णोदक स्नानं समर्पयामि। उष्णोदक स्नानांतरेण पुनः साधं पाणी शिंपडायचं आहे। शुद्धोदक स्नानं समर्पयामि। शुद्धोदक स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि। नमस्करोमि। आता आपण गणपतींना वस्त्र घालायचं आहे। महागणपतये नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। महागणपतिदेवताभ्यो नमः। सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससि प्रतिगृह्यताम्। पार्थिवसिद्धिविनायकाय नमः। यज्ञोपवीतार्थे प्रत्यक्षयज्ञोपवीतं समर्पयामि। हे जानवं गणपतीच्या उजव्या बाजूला सोडून द्यायचं आहे। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यो सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यतां। महागणपते नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। नाना परिमल द्रव्यं समर्पयामि। महागणपते नमः।
रक्तपुष्प महागणपतिदेवताभ्यो नमः पुष्पमालां समर्पयामि दुर्वांकुरमालां समर्पयामि ओम श्री गणेशाय नमः पादौ पूजयामि ओम श्री विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि ओम श्री आखुवाहनाय नमः उरु पूजयामि ओम श्री हेरंबाय नमः कटी पूजयामि ओम श्री कामरूपिणे नमः नाभि पूजयामि ओम श्री विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि ओम श्री सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि ओम श्री गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। आता पुढचा विधी आहे तो म्हणजे पत्री वाहणे। ओम सुमुखाय नमः मालती पत्रं समर्पयामि ओम गणाधिपाय नमः भृंगराज पत्रं समर्पयामि ओम उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि ओम वक्रतुंडाय नमः शमीपत्रं समर्पयामि ओम सर्वेश्वराय नमः अगस्तीपत्रं समर्पयामि। आता गणपतीला सर्वात आवडणाऱ्या म्हणजे दुर्वा त्या वाहिचे श्री पार्थिव सिद्धिविनायकाय नमः दुर्वांकुरान समर्पयामि नमस्करोमि। आता आपण गणपतीला धूप दाखवणार आहोत। वनस्पतिरसोद्भूतं गंधाढ्यो गंधोत्तमः आद्रेयं सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां पार्थिवसिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः धूपं दर्शयामि। आता आपल्याला हे निरांजन वाळायचं आहे। निरांजनदीपं दर्शयामि। उदबत्ती आणि निरांजन ओवाळत असताना डाव्या हाताने नेहमी घंटा वाजवावी। पार्थिव सिद्धिविनायक महागणपती देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे नानाविध खाद्य नैवेद्यम समर्पयामि। आता आपण जे जे काही नैवेद्यासाठी आणलेलं आहे या प्रत्येकाचं आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे। या ठिकाणी आपण गुळ खोबरं, त्याच्यानंतर मोदक, खव्याचे मोदक आणि पेढे याचा नैवेद्य आपण दाखवतो आहे। नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामि सत्यंतवर्तेन परिषिंचामि अमृतो प्रस्थनमसि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं दर्शयामि ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोदवर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि। आता आपण पेढे आणि मोदकांचं नैवेद्य दाखवतोय। श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपती देवताभ्यो नमः पय उत्पन्न नैवेद्यं दर्शयामि सत्यंद्वर्तेन परिषिंचामि अमृतो प्रस्थनमसि ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि। आता आपल्याला फळांवर पाणी सगळ्या सोडायचं आहे। फले न फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफला सन्तु मनोरथः पार्थिव सिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः विविध फलं समर्पयामि दाडिमी फलं कश्मीरी फलं रंभा फलं सुफलं समर्पयामि नमस्करोमि। आता आपण महागणपतींना सगळ्यात अधिक आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक आणि या मोदकांचा नैवेद्य आपण महागणपतींना दाखवतोय। मोदक या शब्दाचा अर्थ मोद म्हणजे आनंद आणि क म्हणजे करणारा, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारा म्हणजे हा मंगलमूर्ती। याला आपण मोदकांचा नैवेद्य दाखवूया। महागणपती देवताभ्यो नमः नैवेद्यार्थे मोदक खाद्य नैवेद्यम समर्पयामि सत्यंद्वर्तेन परिषिंचामि अमृतो प्रसन्नमसि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि पुनर्नैवेद्यं दर्शयामि ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा
ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा। उत्तरा पोषणं समर्पयामि, आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया, दासोऽयमिति मामत्वा क्षमस्व परमेश्वर। रक्ष रक्ष परमेश्वर। रूपं देहि जयं देहि, यशो देहि द्विषो जहि, विद्यां देहि धनं देहि, सर्वकामांश देहि मे। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च, आगतां सुखसंपत्ति पुण्योऽहं तव दर्शनात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि। आता आपण महागणपतींना हा महानैवेद्य म्हणजे भोजनाचा नैवेद्य दाखवतोय। या ठिकाणी खाली मंडल करावं, पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। मधल्या भाताच्या मुदीवरती आपण दुर्वा ठेवायचा आणि नंतर नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यार्थे अन्नमय नैवेद्यम समर्पयामि, सत्यंतवर्तेन परिषिञ्चामि अमृतो प्रस्थनमसि। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्य मध्ये पानीयं समर्पयामि, पुनर्नैवेद्यं दर्शयामि। ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। उत्तरा पोषणं समर्पयामि, हस्त प्रक्षालनं समर्पयामि, मुख प्रक्षालनं समर्पयामि। करोदवर्तनार्थे नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि। आता आपण महागणपतींना कर्पूरारती दाखवतोय। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। पार्थिवसिद्धिविनायक महागणपतिदेवताभ्यो नमः। कर्पूरार्तिक्य नीरांजनदीपं समर्पयामि, दर्शयामि। सुखकरता दुखहरता वारता विघ्नाचे, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाचे, सर्वांगी सुंदर कुटिशेन्दुराचे, कंठी शोभे माळ मुक्ता फळांचे। जय देव जय देव जय मंगलमूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव जय देव रत्न खचित परात जगौरी कुमरा, चंदनाची ऊटी कुमकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुणझुण तीनु पूरे चरणे घागरिया। जय देव जय देव जय मंगलमूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंदना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाता वाट्पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय मंगलमूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पुरती। जय देव घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे, प्रेमे आनंदिन अनन्य पूजिन भावे, ओवाळीन म्हणे नमा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन्द्रैव बुद्ध्यात्मना वा प्रकटे स्वभाव, करोमि यत् यत् सकलं परस्मै नारायण इति समर्पयामि। चुतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं भजे, सुधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे।
हरे कृष्ण 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 हरे हरे। मंगलमूर्ति मोरया पार्थिव सिद्धि विनायक महाराज की जय। ओम गणानांत्वा गणपतिम हवामहे कविं कवीना उपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनश्रुणवन्नोतिभिस्सीदसादनम्। ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानसजन्त यत्र पूर्वे साध्यासन्ति देवाः। ओम राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयम वैश्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वैश्रवणोरधातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यम भौ जम स्वाराज्यम वैराज्यम पारमेष्ठ्यम राज्यम महाराजमाधिपत्यमयं समन्तपरया ईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येष श्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्या वसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति। ओम एकदंताय विगमहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। पार्थिव सिद्धि विनायक महागणपति देवताभ्यो नमः। प्रार्थना पूर्वक मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। नमस्करोमि मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया। कर्मान्ते द्विराचम्य ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। आकाशात्रिदंतोयम् यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारः केशवम् प्रति गच्छति। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। मंगलमूर्ति मोरया गणपति बप्पा मोरया।